ठाकरे सरकार हे निष्क्रिय सरकार असल्याची टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनावेळी पत्रकारांशी बोलताना केली. हे सरकार जनतेच्या दिलेल्या कौलाच्या विरोधातील असून हे फसवे सरकार आहे. संपूर्ण कर्जमाफी करू असे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे सरकार असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलेले आहे. हे सरकार उधारीवरचे आहे, फक्त आश्वासन देणारे सरकार आहे. यांना महिला सुरक्षा या बाबतीत गांभीर्याने विचार करणारे सरकार नाही. हिंगणघाटमधील आरोपीला अजूनही मोकाट असल्याचे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. सरकारवर एका कोणाचाही रिमोट नाही, त्यामुळे सरकारमध्ये दररोज मतभेद असतात. यामुळे एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. आदी आरोप यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.